विकायला काढली आहे. ट्रॅक्टरमुळे धंदे चांगले झाले उसामध्ये सुद्धा बारके ट्रॅक्टर चालले त्याच्यामुळे बैलाची काही गरज पडन झाली त्याच्यामुळे आम्ही बैल विकायलो. पहिले बैलावर करत होतो मग त्यात लई टाईम लागत होता. आता बैलावर करा गेलं तर 400 रुपये रोजदारी घ्याले ट्रॅक्टरनं 800 रुपयामध्ये नांगरणं वखरणं झालंय म्हणून बैलाचं काही काम पडत नाही. जाधव बोरायाची बैला ट्रॅक्टरनं परवड आले आम्हाला त्याच माणसं भेटणं रोजदारी भेटणं ट्रॅक्टरनं मग आता धंदे व्हाले मोगणं नांगरणं लुटर करणं पिअरणं मळणीनंतर तेच आहे. बैल परवडणं 1 लाख रुपये 1-1.5 लाखाचा गडी लागालाय 2-2.5 लाख लागाले हे आपल्याला परवडाले 1 लाखामध्ये चक व्हाले समजा व्यवस्थित व्हाले टायमाला व्हाले गडी माणूस येईन टायमाला. हे बैलाचा वापर पहिला होता पण पहिला राहिला नाही गडी माणसं नाही. पहिलं लक्ष्मी होती बैलाची पण काय करता गडी माणसं नाहीत काही नाही. आता आपल्याला वापर ट्रॅक्टरचाच करायचा बैल जोडून का हॅलो बैल बैलजोडी इकाव परवडणं आली इकावं लागतीच विकल्याशिवाय मार्गच नाही. ट्रॅक्टरचा वापर जास्त झाल्यामुळे ट्रॅक्टरचे रेट कमी झाल्यामुळे शेतीचे लवकर काम होत आहेत आणि बैल हे लागतच असतात. शेतकऱ्याला बैलाशिवाय लक्ष्मीचे बैलाची मग पोळ्याला पूजेला बैल हे लागतच असतात. बैलाचा वापर कमी केला तरी बैल लागतात. बैल कापायला जातो उतरतो वय झाल्यावर हां खाटकाकडे जातो कसा भागात ऐक ऐक कुठं जाणार बैल हो गिरायक मागायला येत ना 1,25,000 1,20,000 ट्रॅक्टरनं धंदा जास्त कमी दामात व्हालाय बैलेनं जास्त मेहनत लागायली रोजगार भेटणं झालाय ट्रॅक्टरनं लवकर व्हालंय कमी दामात व्हालंय आता ट्रॅक्टर रोज मजुरदार भेटणं झालाय त्याच्यामुळं ट्रॅक्टरच परवडायले आता पुढे बैल मजुरीनं परवडणं होतं त्याच्यामुळं बैल कमी करून ट्रॅक्टर घ्यालं होतं. हो बैल विकायलं होतं शेतीला मजुरदार भेटन झाला आहे त्याच्यामुळं नांगर ती 3,000 रुपये एकर आहे काही 2,500 आहे कुठं असं चालू विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये शेतकरी जो आहे आता यंत्रसामुग्रीकडे वळताना आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर बैलाचा वापर शेतकऱ्यांनी आता कमी केला आहे कारण ट्रॅक्टरमुळे जे आहे ते शेताच्या मशागतीचे कामे हे लवकरात लवकर होतात. नांगरणी असेल वखरणी असेल पेरणी यंत्राच्या साहाय्याने ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेतकरी पेरणी करू लागला आहे त्यामुळे बैलजोड्या ज्या आहेत त्या शेतकऱ्यांनी विकायला काढल्यात. खरं तर पोळ्याच्या सणाला बैलाची पूजा केली जाते. आता बैलाची पूजा कशी करायची हा देखील मोठा प्रश्न आहे आणि आपण पाहिलं की बैलजोड्या विकल्यानंतर त्यांचं काय होतं त्यामुळे शेतकरी जो आहे तो आता ट्रॅक्टरकडे यंत्रसामुग्रीकडे जास्त वळताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. ट्रॅक्टरचे रेट देखील त्यांना परवडतात असे त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे आता बैलजोड्या ज्या आहेत त्या बाजारामध्ये विकताना आपल्याला शेतकरी पाहायला मिळत आहेत.